गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. लवी मध्ये शिकत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हायस्कूल द्वारा डिजिटल क्लास मध्ये सहर्ष स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आपण या लॉकडाऊनच्या काळामध्ये आपली शिक्षणाची प्रक्रिया ही खंडित होऊ नये यासाठी आपण हे व्हिडिओज तयार करतो. पण विद्यार्थी मित्रांनो, हे व्हिडिओज किती विद्यार्थी पाहतात याचंही मूल्यमापन व्हायला पाहिजे. त्यामुळे मी तुम्हाला सर्वांना अशी विनंती करतो की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट मध्ये जरूर कळवा. तुम्ही दिलेली कमेंट ही तुमचे प्रकारची उपस्थिती आहे ही गोष्ट लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये काय बघितलं होतं? इन द लास्ट व्हिडिओ वी स्टडी अबाउट द डिस्टन्स टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म मोशन अँड ऑल्सो डिस्टन्स टाइम ग्राफ फॉर नॉन युनिफॉर्म मोशन. ओके, नाव इन टुडेज व्हिडिओ वी आर स्टडिंग अबाउट न्यू फोर ग्राफ्स विच आर ऑल्सो सिम्पल. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, युनिफॉर्म हा शब्द आला की त्याचा येणारा जो ग्राफ असतो हा स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू जवळपास ओरिजिनच असतो. लक्षात घ्या, फक्त स्ट्रेट लाईन महत्वाचं आहे. पासिंग थ्रू ओरिजिन असेल अथवा नसेल, बट पासिंग थ्रू सॉरी बट स्ट्रेट लाईन इज अ युनिफॉर्म मोशन अँड इफ इट इज नॉट अ स्ट्रेट लाईन देन इट इज अ नॉन युनिफॉर्म मोशन. सो नाव इन टुडेज व्हिडिओ वी आर studying about the velocity time graph for uniform velocity. जी तुमची velocity uniform असते, एक समान velocity असते की ज्याला आपण म्हणतो गती, गती म्हणता येणार नाही, वॉट एव्हर मे बी, ठीक आहे, velocity, त्या velocityचा टाइम, velocity आणि टाइम हा जर मी ग्राफ काढला तर तो कसा येतो? त्यासाठी आपण पहिल्यांदा दोन कॉलम करावं लागतील. एक आहे आपण त्याला वेग म्हणतो, वेलॉसिटी म्हणजे वेग, ठीक आहे. तर एका बाजूला घेऊयात आपण टाइम आणि दुसऱ्या बाजूला घेऊयात आपण वेलॉसिटी, ठीक आहे. हे घेतलं आपण टाइम, की जो आपण मिनिटात किंवा तासात घेऊ शकता, काय प्रॉब्लेम नाही. आणि दुसरी जी आहे वेलॉसिटी, ती किलोमीटर पर सेकंद किंवा मीटर पर सेकंद घेऊ शकता. मग आता समजा इनिशियल जेव्हा त्याचा टाइम मी झिरो कॅल्क्युलेट करणार आहे, लक्षात घ्या, झिरो जेव्हा मी टाइम कॅल्क्युलेट करणार आहे तेव्हा त्याची वेलॉसिटी काय असेल ती असेल. पण एका मिनिटानंतर ती शून्यापासून स्टार्ट असेल ना अगोदर तिची काय वेलॉसिटी असेल ती असेल. एका मिनिटानंतर त्याची जी वेलॉसिटी आहे ती 40 आहे. दुसऱ्या मिनिटाला पण वेलॉसिटी किती आहे? 40च आहे. तिसऱ्या मिनिटाला वेलॉसिटी किती आहे? 40च आहे. पाचव्या अशा प्रकारे आपण जर गेलो, सहाव्या मिनिटाला सुद्धा वेलॉसिटी किती आहे? 40च आहे. आणि जर याचा मी जर ग्राफ काढला तर तो ग्राफ तुम्हाला वेलॉसिटी वर्सेस टाइमचा अशा पद्धतीने मिळेल. मग तुम्हाला म्हटलं की हा स्ट्रेट लाईन येतो, मग भले तो पासिंग थ्रू ओरिजिन असू शकतो किंवा नसू सुद्धा शकतो, ठीक आहे. इन दिस मॅनर इफ वी प्लॉट द ग्राफ ऑफ टाइम अँड वेलॉसिटी then it becomes a straight line if it is a uniform velocity. जर त्याची velocity जर uniform असेल तर ती कशी येते? straight line येते. आता आपण न्यू हे बघणार आहोत, ग्राफ बघणार आहोत. सेम ग्राफ आहे, velocity time ग्राफ आहे, फक्त इथं uniform velocity होते, तिथं काय येणार तुमची non युनिफॉर्म वेलॉसिटी येणार, ठीक आहे. आता त्यासाठी पुन्हा तेच करावं लागेल, वेलॉसिटी आणि टाइम. पहिल्यांदा टाइम घ्यावा लागेल, डिपेंडंट फॅक्टर इनडिपेंडंट फॅक्टर आहे तो, आणि दुसरा आहे वेलॉसिटी की जो डिपेंडंट आहे, ठीक आहे. आता याच्यामध्ये समजा सुरुवातीचा जो टाइम घेतलाय मी मिनिट, ते एक मिनिट आहे, त्याची वेलॉसिटी आहे 5. दोन मिनिटांनंतर त्याची वेलॉसिटी किती झाली? 10. तीन मिनिटांनंतर वेलॉसिटी किती झाली? 20. चौथ्या मिनिटाला किती झाली? 22. पाचव्या मिनिटाला किती झाली? 23. आणि सहाव्या मिनिटाला किती झाली? 40 मीटर पर सेकंड.
मग आता समजायचं मला ग्राफ काढायचा आहे तर ग्राफ कसं काढायचं हे तर तुम्हाला सर्वांना इयत्ता 2 मध्ये झालेलंच आहे एक घ्यायचा x एक्सिस आडवा ज्याच्यावरती इंडिपेंडेंट फॅक्टर घ्यायचा म्हणजे टाइम घ्यायचा आणि y घ्यायचा की ज्याच्यामध्ये डिपेंडेंट फॅक्टर असतो तो म्हणजे वेलोसिटी आणि त्याचा जर मी ग्राफ काढला तुम्हाला ग्राफ काढता येतो का अशा प्रकारे ग्राफ येतो म्हणजे 1 ला बघायचं 5 घ्यायचं 1 ला 5 2 ला 10 अशा प्रकारे जर ग्राफ काढला तर हा बघा जरी पासिंग थ्रू ओरिजिन असला लक्षात घ्या पण हा स्ट्रेट लाईन नाही म्हणजे ही नॉन युनिफॉर्म वेलोसिटी आहे त्याचप्रमाणे आता आपण ॲक्सेलरेशनचा ग्राफ घेऊयात मग हा आहे युनिफॉर्मली डायरेक्ट घेतलेला आहे कारण दरवेळेस तेच तेच सांगायची गरज नाही आता मला सांगा ॲक्सेलरेशन कोणावर डिपेंड आहे वेलोसिटी आणि टाइमवर म्हणून इथं घेतलं वेलोसिटी इथं घेतलं टाइम हा टाइम मिनिटात आणि ही वेलोसिटी किलोमीटर पर सेकंड आता टाइम जेव्हा तुमचा 0 मिनिट असेल तेव्हा त्याची वेलोसिटी किती घेतली मी 0 0 तुम्हाला 0 ला 0 कसे म्हणजे कसं एक गाडी चालली आहे कितीच्या का स्पीडने असणार मी तर कॅल्क्युलेट केल्यावर तिला 0 समजलं तेवढ्या स्पीडला आणि तिथून पुढे पकडायचं ठीक आहे मग एका मिनिटाला वेलोसिटी किती झाली 20 किंवा गाडी रेस्ट आहे आणि आता स्टार्ट झाली कसं बनवू शकता दुसऱ्या मिनिटाला त्यांना त्याची जी वेलोसिटी ती 40 आली तिसऱ्या मिनिटाला 60 आली चौथ्याला 80 आली तर काय झालं त्याची वेलोसिटी कॉन्स्टंट रेटनं वाढत गेली बरोबर आहे की नाही म्हणजे हे जे ॲक्सेलरेशन आहे ते युनिफॉर्म ॲक्सेलरेशन आहे बघा उदाहरण सांगतो मी तुम्हाला समजा तुम्ही टू व्हीलरवरती बसलाय गाडी जी स्टार्ट केली आणि एकदम क्लचवरून एकदम रेस वाढला तर काय होतं माणसाला झटका बसतो बरोबर आहे म्हणजे ते वेलॉसिटी बदल झालं म्हणजे त्याला काय आलं ॲक्सेलरेशन आलं पण ती युनिफॉर्म नाही कळलं का आणि त्याच्याऐवजी तुम्ही ट्रेनमध्ये बसलाय फक्त सुरुवातीला झटका लागतो पण एकदा ट्रेन स्पीड पकडत गेली की बरोबर त्या लेवलनं स्पीड पकडते म्हणजे जास्त कमी पण म्हणजे जास्त वेलॉसिटी वाढत पण नाही अचानक आणि कमी पण होत नाही प्लॅटफॉर्मवर थांबताना पण तसंच असतं कमी होत 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 होते एकदम झटकन कमी आणि एकदम झटकन वाढत नाही म्हणजे ते ॲक्सेलरेशन जे आहे ते कसलं आहे युनिफॉर्म ॲक्सेलरेशन आहे आणि त्याचा सुद्धा ग्राफ बघा स्ट्रेट लाईन आहे मग तो पासिंग थ्रू ओरिजिन असू बी शकतो नसू पण शकतो इथं 0 0 घेतल्यामुळे ओरिजिन आलेला आहे ओके आता आपण सेम ग्राफ घेऊयात छोटंसं बीट आहे काय जास्त मोठं नाही आहे ते म्हणजे सेम वेलॉसिटी टाइम ग्राफ फॉर नॉन युनिफॉर्म ॲक्सेलरेशन ओके दॅट इज ओके त्यासाठी आपण रीडिंग घेऊयात पहिल्यांदा टेबल घेऊयात त्या टेबलमध्ये ह्या रीडिंग घेऊयात या बाजूला टाइम घेऊ या बाजूला वेलॉसिटी घेऊ टाइम मिनिटात आणि वेलॉसिटी मीटर पर सेकंड मध्ये घेऊ त्याच्या रीडिंग्स सायमल्टेनियस एकदाच घेऊयात 0 ला असताना 80 होती म्हणजे आता गाडी माझी स्टार्ट होऊन बराच वेळ झालाय आता माझी गाडी स्टॉपिंगला आली म्हणजे थांबणार आहे बरोबर आहे ट्रेन आहे थांबणार आहे मग आता मी इथून मोजलं तर ते झालं 0 त्याची वेलॉसिटी किती होती 80 एका मिनिटात वेलॉसिटी किती झाली 70 पुन्हा 40 पुन्हा 10 आणि चौथ्या मिनिटाला गाडी तुमची थांबली मग आता याच्यामध्ये जर आपण बघितलो वेलॉसिटी रिड्यूस झाली पण पर्टिक्युलर रेटनं रिड्यूस झाली नाही आता मगा बघा मगाच्याच बघा इथं कसं होतं बरोबर 20 वाढले पुन्हा 20 पुन्हा 20 पुन्हा 20 म्हणजे युनिफॉर्म वाढत गेले कळलं का त्यामुळे ॲक्सेलरेशन पण कसं आलं युनिफॉर्म पण तेच आपण जर हे बघितलं तर याच्यात काय झालं अचानकच 0 ला 80 होती पुन्हा 1 ला किती आली 70 म्हणजे एका मिनिटात 10 कमी झाले पुढं मग ह्याच्यात 10 कमी व्हायला पाहिजे होतं ना मग 60 यायला पाहिजे होतं तरी आले किती 40 म्हणजे त्या ठिकाणी रेग्युलॅरिटी नाही स्पीड कमी होत असताना रेग्युलॅरिटी नाही आणि त्याचा जर ग्राफ आपण काढला तर तो स्ट्रेट लाईन नाही बरोबर आहे तो कसाही पद्धतीनं आलेला आहे इन दिस मॅनर वी स्टडी अबाउट द ग्राफ्स इन द किंवा अंडर युनिफॉर्म वेलॉसिटी युनिफॉर्म ॲक्सेलरेशन नॉन युनिफॉर्म वेलॉसिटी अँड नॉन युनिफॉर्म ॲक्सेलरेशन ओके सो थँक्यू टू ऑल ऑफ यू स्टुडंट्स पुन्हा एकदा मी सगळ्यांना विनंती करतो की तुमची अटेंडन्स ही तुमच्या कमेंटवर अवलंबून असेल त्या सर्वांनी कमेंट करायला विसरू नका
आणि जे कोण नवीन असतील त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राइब सुद्धा करायला विसरू नका. थँक्यू सो मच.